कागा आता तब्येत कशी त्याची बाळाची? नमस्कार नमस्कार नमस्कार। तर तुम्ही ताईंच्या चॅनलवर व्हिडिओ बघितला असं, म्हणजे सोनलच्या चॅनलवर, की रुद्रची तब्येत थोडी खराब आहे किंवा सिरियस आहे, तर काय झालं रुद्रला? काय नाही, ताईनं काय एवढं काही क्लिअर सांगितलं नाही, कारण की ताईला जास्त व्हिडिओ बोलता येते, तुम्हाला पण माहिती आहे। तर काय झालं, काय झालं, तर रुद्रला काय झालंय? पेशा वाढल्या, परत पेशा वाढल्या, जो प्रॉब्लेम जालन्यामध्ये झाला तोच परत त्याला झालेला आहे। तर ताई बिचारी ताणतच आहे, तुम्ही बघितलं असेल ताईसोबत तिचे सासरे म्हणजेच आमचे मामा गेलेले आहेत, भाऊजी नाही गेलेत, भाऊजी आता संध्याकाळी जाणार आहेत, कारण की ते वावरामध्ये गेले आणि अचानक रुद्र रडू लागला होता म्हणून त्यांना अर्जंटमध्ये घेऊन जावं लागलं। तर सध्या ते मुक्ताई नगरमध्ये आहेत, पाचपांडे दवाखाना म्हणून आहे काहीतरी, तिथे गेलेले आहेत। तर लास्ट टाईम तुम्हाला तर माहिती आहे बारशाच्या वेळेस रुद्र ॲडमिट झाला, तर त्यावेळेस त्याच्या पेशी पण वाढल्या होत्या, त्यावेळेस ते झालं 27,000 पेशी, 28,000 झाल्या त्या, तर सध्या 17,000 झालेलं आहे, म्हणजे 10,000 रेंजमध्ये पाहिजे असतात तर खूप झालेलं आहे। आणि रुद्राच्या मागं हे लागलेलंच आहे, कारण की त्याला निमोनिया सांगितलेला आहे तिथल्या डॉक्टरांनी, निमोनिया झाला म्हणे, तर त्याच्यावर आता इलाज करणं चालू आहे। तर हा ना, मग त्याच्यामुळे तो आणि ते ताप चढती उतरती आहे म्हणून ते जास्त ताण व्हायला आहे। तर आईचं बिचारीचं मन तुटायला लागलं, आई म्हणते जाऊन भेटून यायचंय, जायचं तुला भेटायला, बरं जाऊ आपण एक दोन दिवसामध्ये भेटाल काय। तर सध्या आता ठीक आहे रुद्र, तुम्हाला तसा व्हिडिओ येणं जायचा, तर आपण ताईला व्हिडिओ कॉल करून रुद्रला बघूया एकदा। परी आता पप्पा पण म्हणते, परी पण लास्ट टाइम आजार पडली होती 4-5 दिवसापासून, पण आता ठीक आहे। तर ताईला व्हिडिओ कॉल केलेला आहे, रुद्र दाखवून रुदू कुठे किती खराब झाला बाळा, तू येतो मामाच्या घरी ये, चला 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 भाऊ येऊ मामी, चला 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 उठा चला उठा भाऊ, ये 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 चला, तिला विचारणं काही खाल्लं नाही का गं? आता तब्येत कशी त्याची बाळाची? चालेल तो सगळा चेहरा उतरला बाई, काही घरून आणता की तुम्ही शाबुडा आणत होता ना घरून, मामा गेले रेस्टॉरंट गेले का मामा, आतून पांघरून आणलं, किती दिवस सांगितलं विचार ऍडमिट किती दिवस मुक्का म्हणे, काय नाही हिरड्या कुठल्या तिच्या तर तुम्ही बघितला सर ताईला पण बघितलं, ताईचा चेहरा किती उतरून गेलाय, तर तिला उपवास आहे, उपवास आहे सोमवार आहे म्हणून तिला पुरं हे गेली, उतरून गेला चेहरा बिचारीचा, आणि दरवेळेच आहे चालूच आहे दुखणं त्या बिचाऱ्याच्या मागं, तो काय एकदा बरं होत नाही।
आता असं पाऊ किती होईल बरे म्हणून वातावरण तसे नाव हा ना त्या दिवशी पण ती सुविधाची वेळेस किती रडू लागली होती रडली असेल ती मग त्या व्हिडिओ मध्ये बघितलं नाही किती आवाज खोल गेला तिचा एकदम आपल्याच मागे कोण असं दिलंय काय म्हणतो काही ना काही ना चालूच आहे आता दवाखाने आता तिला भेटायला जायचंय तर जाईन दोन दिवसामध्ये जाईन आम्ही तर आईला घेऊन जाऊ तुला यायचं भेटायला ठीक आहे आता मला वाटते की तो ठीक होईल यावेळेस तरी कारण की निमोनिया सांगितलाय म्हणजे त्याचं काहीतरी उपाय करते निमोनियाचं काय वाटतं हा निमोनियाचं केल्यानंतर मग तो नील होईल आय थिंक नील व्हायला पाहिजे माझ्या हिशोबानं तर बघूया काय होतं तर परीला दात येत होते म्हणून परी आजारी पडली पण त्याचं तसं नाही आहे त्याला इन्फेक्शन झालं का काय काय माहिती हा दुखत होतं पण वाईट कसं वाटतं की ती इकडे आली ना आजारी पडली मग आम्हाला वाईट वाटतंय ना मला स्वतः वाईट वाटतंय की ती माहेरी आली बिचारी आणि आजारी पडली आईला आणि दादाला तेच ताण बिचारांना कारण की कितीही केलं जवळचं लेकरू आहे ना नाही का कोणालाही तसंच वाटतंय पण आम्ही सध्या एकदम याच्यामध्ये त्याचा भाऊजीला फोन वगैरे केलाय मी बघतो आता काय मिळेल काय नियोजन आहे नाही का इथे जातो भेटून येतो त्यांना एकदा बाकी कोमल तू काही बोलणार आहेस का नाही काही बोलणार आहेस का नाही तू काहीच नाही बोलणार जायचं भेटून यायचं त्यांना तो अचानकच रडायला लागतो पण रडायला लागला की मी थांबतच नाही तो अर्धा पाऊण तास एखादं लेकर तरी थांबून जातो थोडं रडताना तो थांबतच नाही सलग रडत जातो आता त्याचं दुखणं त्याला माहित बिचारायला हा ना तर तेच तर आहे ना परी पण थोडी खुदखुद करते कारण की तिला पण झोप आली असेल आता हा ना वड भाई तर असं काय आहे म्हणून व्हिडिओ थोडा उशिरा आलाय आमच्या फोनवर फोन चालूच आहे त्यांना पण बघू आता फरक पडतो का आय थिंक आता शांत झालाय थोडा चढती उतरती असल्यामुळे रात्री ताण नाही देणार मला मला वाटतं दवाखान्यात असल्यावर नाही देत ताण तो हा ना पण मग ते कसं असतंय मित्रांनो एकदा ऍडमिट केल्यानंतर मग त्याला एकदा नीट नीट झाला पाहिजे तो नाही तर मग परत परत रडणं असलं तर मग ते आवडत नाही कोणालाच नाही आवडत तर असा काही इश्यू झालेला आहे रुद्रसोबत तर हा विषय क्लिअर करण्यासाठी मी व्हिडिओ केला आहे कारण की मी जर दुसरा व्हिडिओ टाकला असं परत मला सगळ्याजणांनी म्हटलं असतं की रुद्र आजारी आणि तो व्हिडिओ टाकला तर म्हणून हा मुद्दा क्लिअर करायचा होता म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आपल्या घरी कोणीतरी आलेलं आहे तर कोण नाही आपले पप्पाचे तर बाकी बघू आता भेटायला जायचं असलं तर जाऊ आम्ही जायच्या वेळेस तुम्हाला नक्कीच कळेल तशी तब्येत वगैरे त्यांच्या व्हिडिओमधून कळेल ताई तशी व्हिडिओ टाकेलच ताई झाली थोडी ॲक्टिव्ह आता तिकडून व्हिडिओ पडलाय म्हणजे ॲक्टिव्ह झाली थोडीफार ती करेल व्हिडिओ नाही का तर तुम्हाला काही जास्त ताण येत असेल तर देईल बिचारी व्हिडिओ वगैरे थ्रू तिला घेतेस तू तर चला बस आजच्या पुरते एवढंच होतं भेटतो आम्ही तुम्हाला नवीन एका आणि व्हिडिओमध्ये तो पण सगळ्यांना काळजी घ्या कारण की सध्या वातावरण खूप खराब झालेलं आहे नाही का हा लहान मुलांचं तर खरंच काळजी घ्या लहान मुलांची कारण की लहान आणि परीला पण हा ना आता स्माइल सुद्धा करत नाही बरोबर झोप आली आय थिंक तिला तर चला आम्ही तिला झोपू घालतो बस एवढंच होतं व्हिडिओ म्हणजे आजच्या बाकी काही अपडेट असले तर नक्कीच आम्ही तुम्हाला कळवू व्हिडिओ थ्रू नाही का चला बाय बाय सगळ्यांना.